तर मंडळी फायनली आपले मासे भाजून रेडी झालेले आहेत आणि एकदम जबरदस्त दिसतायत. आणि कसले मासे आहेत ते तुम्हाला जर बघून कळालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर कशाचे मासे आहेत, तर कसले मासे आहेत आई? तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ. तर मंडळी आज पण ब्लॉग चालू होतो एकदम संध्याकाळी आणि तो पण घरी. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत करेक्ट 8:05 आहेत. मी आत्ता आलो आणि आंघोळ वगैरे झालेली आहे, पप्पा आंघोळीला गेलेत आणि आज बुधवार होता, आज आता बाजाराचा दिवस. तर आज काहीतरी स्पेशल बनणारच आहे घरी आणि एकदम स्पेशल, आणि मुंबईकरांसाठी तर एकदम स्पेशल ना आई. मुंबईकरांची आवडीची डिश ना, हा आमच्याकडे जास्त मिळत नाही ना, तर ही डिश आमच्याकडे जास्त मिळत नाही, कधी कधी मिळते. आणि कारण गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये मी मासे विकले त्याच्यामुळे मला माहिती आहे मालवणला पण कधीतरीच मिळतात. तर एकदम आवडीचे आणि खुसखुशीत लागणार आहे. तर काहीतरी फ्राय करणार आहोत जबरदस्त, एकदम तुम्हाला मजा येईल ब्लॉग बघायला, तर मजा येईल नक्कीच. तर मंडळी पहिले तर चाय पिऊन घेऊया. तर इकडे आपली चाय दुधाची, आणि मी कुडामध्ये काकांसोबत अमृत तुल्य चायच्या दुकानात गेलो होतो. तर तिकडे पुणेरी क्रीम रोल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तर तो होता. तर घेऊन आलो बाबूला, मला, आईला आणि पप्पांना. तर पटापट चाय पिऊन घेऊया. तर तुम्ही पण या, आईची जेवणाची तयारी चालू आहे, कुकरच्या शिटीचा आवाज तुम्हाला आलाच असेल. पटापट चाय पिऊया आणि निघूया डायरेक्ट आपल्या कामाला. आणि कशाप्रकारे बनवतोय, काय असेल प्रोसिजर, काय लागणार आहे त्याला तुम्हाला दिसेल आली. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे ते पण दिसेल. तर पटापट चाय पिऊया आणि जाऊया. फायनली चहा पिऊन झालेला आहे आणि आता मी पोहोचलेलो आहे आमच्या किचनमध्ये. इकडे आई बसलेली आहे आणि तुम्हाला पण उत्सुकता लागलेली असेल की काय बनवतोय, काय आहे आणि काय नाही. तर मगाशी माशाचा बोललो त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की काहीतरी मासेच आहेत आणि मुंबईकरांचे एवढे आवडीचे. तर तुम्ही म्हणत असाल काय गावात त्यांना आवडत नाही काय, असं काय नाही, असं बोललो फक्त मी. हा म्हणजे मुंबईवरनं गावाला लोक आले, म्हणजे इकडे गावचे जे राहतात ते मुंबईला असले कामाला वगैरे किंवा आणि तिकडे शिफ्ट झालेले असले, तर आल्यानंतर आवर्जून विचारतात इकडे की हा हे मासे इकडे मिळतात काय, आहेत काय. तर मंडळी कसले मासे होत आई? मांदेली. हा तर मंडळी मांदेली मच्छी आणि आमच्या घरात पण जेवढे मुंबईत फ्रेश भेटते तेवढे इथे भेटत नाही. हा कारण आम्ही जायचो तेव्हा बघितले ते एकदम लाल लाल दिसायचे. लाल म्हणण्यापेक्षा केशरी म्हणा जास्त करणं, केशरी केशरी दिसते ऑरेंज. तर मंडळी इकडे आमच्या इकडे कशी दिसते तुम्हाला आता दाखवतो बॅक कॅमेरा. आता फ्रंट कॅमेरा चालू आहे. तर किती रुपये गावले आई? 50 रुपये. 50 रुपये. आणि काय घेतलेलं? आणि बांगडे. तर बांगडे आणि मांदेली घेऊन आले होते आई. तर आता कशा प्रकारे बनवते ते बघूया. आणि तुम्हाला हा ती फ्रेश आहे काय नाही, किती दिवसाच्या ते सांगू शकत नाही कारण बाहेर ना. मला वाटतं रत्नागिरीवरनं वगैरे कुठं रत्नागिरीवरनं जास्त करणं नाहीच भेटत. मालवणच्या समुद्रात भेटत कारण आम्ही आणायचं तेव्हा ते लोक बोललेले काहीतरी. हा तिकडनं ते रत्नागिरीवरनं इकडे ते कंटेनर येतात मला वाटतं, असं वाटतं त्यातनं ते येतात. आणि मग इकडे किलोवरती असतात मालवणमध्ये. मी आमच्या गावातले पण बघत असते त्यांना माहिती आहे, लॉकडाऊन मध्ये आम्ही मासे विकलेत तर तेव्हा मांदेली वगैरे भेटली की मी किलोवरती डायरेक्ट अशा पिशवीतनंच घेऊन यायचो. किलोवर म्हणजे वाटे वगैरे काही नाही, किलोवर घेऊन यायचो मग आपण आणि मग कोणाला पाहिजे तसे किलोवर देऊन टाकायचो. आणि मालवणला स्वस्त भेटतात जेव्हा असतात तेव्हा. ते मच्छीमारच बोललेले काय, तर मालवणला भेटत नाही, रत्नागिरीतून येते मांदेली. रत्नागिरी तर मंडळी खोटं आम्हाला काय माहिती नाही, तर मच्छीवाले असतील तर बोलतील काय पण. हा तर असं काय नाही, आम्हाला एवढं प्रॉपर माहिती नाही. तर असा काय हेतू नाही की इकडे मिळतच नाही, असं काय आम्हाला प्रॉपर माहिती नाही, तेवढं फ्रेश नाही. हा तर मंडळी आता वळूया इकडे कशा प्रकारे बनवते बघा आणि काय करते तुम्हाला कळेलच आता. तर मंडळी ही आपली मांदेली जी आई 50 रुपयाला घेऊन आली होती कुडावरनं आणि बऱ्यापैकी जास्तच आहे. आणि आम्ही घरी पण मी काय खाणारच नाही, माझा काही विषयच नाही, आई आणि पप्पाच खातील आणि बाबूने घेतला तर शक्यतो. तर आता याला काय काय साहित्य लागणार आहे? तर मंडळी याला लागणार आहे पहिली गोष्ट तर कोकम रस, म्हणजे तो आगळ आमच्याकडे बोलतात. त्याच्यानंतर रवा, त्यात मी थोडस मसाला टाकलाय. मसाला टाकलाय कशासाठी? तो चांगला लागण्यासाठी. थोडं वरती नाही तर कुरकुरीत असं अळणी कसं लागते तिखट नाही, तिखट लागत नाही. तर तुम्ही काय वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर कमेंट करून सांगा किंवा असंच बनवत असाल तरी पण सांगा. आणि याच्यात मी आता हळद टाकणार आहे, आधी हळद चोळून घेते. आणि बोलत होती आई ऑरेंज दिसत नाही ना म्हणजे, तर दिसतच नव्हतं, व्हाईट व्हाईट दिसते, व्हाईट दिसते ते. तर अशा प्रकारे हळद लावून घ्यायची आहे सुरुवात दिला. नंतर लावते कोकम, कोकमाचा रस, कोकमाचा रस. आणि म्हणजे याचे काटे मला वाटतं एकदम बारीक बारीक असतात, नाही एकदम कुरकुरीत होते, एकदम कुरकुरीत. आणि सगळ्यांनाच माहिती असेल, सगळ्यांनी खाल्लेली पण असेल आगळ. कोकमाचा रस आम्ही आगळ बोलतो याला.
आगळ म्हणजे आमच्या आत्याकडे रेडी होतो. आत्या बनवते. आत्या दरवर्षी किती 3 किलो करीत असते लाई? खूप भरपूर. त्यांची झाड म्हणजे त्यांचा व्यवसाय असतो. 200-150 किलो तरी म्हणत असतेली. जास्त जास्तच ना. म्हणजे माझी आत्या भरपूर झाड ती एअरपोर्टच्या तिकडे राहते आणि तिकडचे बऱ्यापैकी लोक आणि ज्यांच्याकडे खूप माझे झाड होतात तर बऱ्यापैकी लोक इकडे करतात व्यवसाय. आणि आत्या तर आमची भरपूरच बनवत असेल मला वाटतं. 300-400 किलो तर बनवतच असेल आगळ वगैरे. आणि मेहनत पण भरपूर आहे. आणि आम्हाला देते भरपूर. 5 लिटरचं कॅन आगळाचं असतच. आणि त्याच्याशिवाय कोकमो पण देते 10-15 किलो. आणि आत्ता आत्याकडे जायचा म्हणजे एक्साइटमेंटच. आता आत्याकडे जायचा म्हणजे विमान बघून यायचा. कारण चिप्पी एअरपोर्टच्या बाजून लागूनच आहे एकदम आत्याचं घर. त्याच्यामुळे विमानाचं दर्शन तर होतं. आणि आमच्यासाठी विमान बघणं आणि विमान बघायचं असेल तर जायचं 1 वाजता. 1:10 येत इथे. आणि मंडळी असं पुढे आम्ही मागच्या टुर्नामेंटला गेलो होतो तेव्हा बघितला. तर ब्लॉग आलेला आहे, तुम्ही चेक करू शकता जाऊन. 1 नंबर ब्लॉग आहे, मस्त एन्जॉय केला होता. तर मंडळी आता इकडे वळूया. त्याच्यात आता टाकते मसाला. मसाला म्हणजे मिरची पावडर जास्त टाकते. मग तिखट लागते. मसालाच आंबट तिखट हा? नाही. मिरची पावडर? नाही. मिरची पावडर तिखट. मिरची पावडर आंबट कशी? नाही वाकडलं वेगळा का बाकी टाकी काय? नाही, ती चिली पावडर होती अशी नॉर्मल रेड चिली पावडर. म्हणजे रेड चिली पावडर आहे नॉर्मल. मी म्हणलं नवीन मसाला आला का मॅगी मसाला सारखा चटपटीत. ती लहान पोरग्यांची मिळतात अंगणवाडीत. ती मसालो म्हणजे या लहान मुलांचा अंगणवाडीमध्ये मिळतो ना तो मसाला आहे. कोणी दिला तो? मावशी. म्हणजे मावशीने दिलेला आहे तो. कारण तिचा मुलगा लहान आहे ना. मग तो बाल त्याला भेटत ते खाद्य भेटत त्यात भेटत. तर मंडळी वळी आता पुढे इकडे. तवा तापलेला आहे. तवा ऑलरेडी तापलेला आहे. आता भाजायला घेऊया. हे काम दिव्या करते दरवेळेस. इथे तिची हास्य जत्रा नाही तर तारक मेहता का उलटा चष्मा चालू असतो. आणि ते बघत बघत तिचं काम चाललेलं असतं. आणि आता नाही तर आईवर सगळं काम पडलेलं आहे. एक जेवण भांडी कपडे सगळं आईवर. दिव्या कधी येते असं झालंय? येणार आता ती. उद्या सवय झाली आता घरात. नाही तर मग आता 1-2 दिवस असं वाटतं नंतर कंटाळ येतो. घरातला माणूस कोणता नाही. आणि मंडळी बांधले आता कोण खाणार आहे माहिती नाही एवढा. आई आणि पप्पाच खातील. आता पप्पाकडे सकाळी डब्यात मध्ये येईन. अजून 1 जण असतात पप्पा सोबत. तर अशा प्रकारे. आणि याचा प्रिपेरेशन तुम्ही बघितला. त्याला काय जास्त वेळ पण लागत नाही. एकदम झट पडलं की आणि असं मग ते रव्यात भरून फ्राय करायची. फ्राय करायची म्हणजे मस्त तुम्ही बघू शकताय. एकदम जबरदस्त. आणि जर कुणाला खायचं असेल तर आमच्या घरी या मंडळी. आणि अगोदर सांगून या तुम्हाला काय खायचं आहे ते. तसं नाहीतर 1 दिवस सांगा येतोय म्हणून बाहेरच रस्ताच बनवूया डायरेक्ट गावठी. देवपण नाही देवपण अजून 2 कोंबे मंडळी देवाला द्यायचे. आत्या एक म्हणजे 3 म्हणजे अजून असा जोर असा तर आमच्याकडे बऱ्यापैकी जोर आहे. म्हणजे कसं दिसतंय आता जबरदस्त. आणि क्रंची होतील कुरकुरीत एकदम जबरदस्त. मी खात नाही तरी पण असं वाटतंय एकदम फील जबरदस्त येते बघून याला. जास्त हे काम मी काय कधी करत नाही. फ्राय करायचं आईने आता सोडलेलं आहे म्हणून घरात मुलगी पाहिजे. तर नाहीतर आम्ही काय काम करतो काय. हे कामच काय नाही. आम्ही काय नाही. पटापट मंडळी अशा प्रकारे आपली मांदेली इकडे बांधून रेडी होत आहे. बांगड्याची कढी पण झालेली. कढी पण झालेली आहे. आणि कलर बघा एकदम छान जबरदस्त. कसं दिसतंय बघा जबरदस्त. बघून तोंडाला पाणी सुटलाच पाहिजे मंडळी. 110% पाणी येणारच बघून. मंडळी एक मस्त चांगलीशी कमेंट करा. आणि याचं चाललंय मला मच्छी नको कढी पण नको. आमलेट करून दे. मी ऑमलेट सोबत भात खाईन म्हणजे कारण मला कंटाळा येतो माशाचे आमटे आणि मासे पण खायला. त्याने खेकडे सांगितलेले पण ते खेकडे खूपच महाग होते. म्हणजे 5-6 खेकडे म्हणजे 200 रुपये. 7 खेकडे 200 रुपये होते. ते समुद्रातले असतात ते व्हाईट वाले. एवढे महागडे आणून काय करायचं आहे मंडळी. आणि बाकी काय घेतलं बाजार? काय ना कांदे बटाटे. म्हणजे एकमेव आम्ही असू
बुधवारच्या दिवशी कधीच बाजाराला जात नाही आम्ही कुठाला, नाही भाजी नाही काय नाही काय नाही, आम्ही खातच नाही जास्त भाजी वगैरे, काय भाजी आणून काय उपयोग नाही, खात नाही. आता परत मटार आणलेले आणि परत दिवशी काय पाणीपुरी, पाणीपुरी नाही काय ते पावभाजी, पावभाजी मग ती भाजी तशीच आहे. आणि दुसरी गोष्ट कडधान्य खात नाही त्याच्यामुळे काय आणायचा प्रश्नच येत नाही, बाजारात जास्त तसं आणतच नाही. महिन्यात बघितलं तर नॉनव्हेजच असतं आमच्या घरात, दर दोन दिवस आड करून नॉनव्हेजच असतं घरी, कडधान्य भेटणारच नाही. कडधान्य डाळ बनवली तर ती दोन तीन दिवस अशीच असते, आणतच नाही. आणि आज एवढ्या बऱ्याच दिवसानंतर आई बाजार करायला आज काय सामान आणायला गेली, बाकी काय नाही मासे घ्यायलाच गेलेली, एक सुरमई होती 1500 रुपये सांगितले, दोन किलोची होती वाटतं, काय माहिती नाही ती काय बोलत होती 1500 रुपये. आणि असं नाही साधे मासे खात नाही असं नाही, पापलेट आणि नाही तर कुठचा पण आणा, मासे मला आवडतच नाही, अजिबात नाही, मासे खातच नाही, वासानेच एकदम कंटाळा. आणि भरपूर लोकांना आवडतात जबरदस्त, लांब लांब जाऊन म्हणजे ट्राय करतात, नवीन नवीन मासे खायचा प्रयत्न करतात, तर आईला तर आवडतात, आई पण त्याच लोकांमध्ये सामील होते, तर आईसाठी आणि तुम्हाला बघायला मिळते जबरदस्त आईमुळे, आई जबरदस्त जेवण बनवते एकदम, तरी ट्राय करा. आणि आमच्या मावशांना तर आईच्या जेवण एक नंबर आवडतं, काय पण असतो नाही, जेवण जाता पण भारी एकदम जबरदस्त. आता जायचं आहे एक दिवस देवगडला, देवगडला खास मासे आणण्यासाठी देवगडला जाणार आहेत, कुडावरनं किती किलोमीटर हा 100 का जास्त, जास्त 120 किलोमीटर असतात ना, 120 किलोमीटर 120 किलोमीटर तरी असेल. म्हणजे माझ्या काकांची मुलगी आहे तिकडे, मी कधी भेटले नाही तिला, माझी बहीण जाऊन बहीण भेटली तिला तर तिने निरोप दिलाय, या त्यांची रापण आहे तिकडे जायचंय. आता मंडळी अशा प्रकारे पटापट आपले मासे रेडी करून घेऊया. आणि कशी वाटली डिश, कसं वाटलं प्रिपेरेशन, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, आणि पेजवर बघत असाल तर कोकण किंग ओंकार पेजला फॉलो करा. आणि अजून एक आज कमेंट होती एक, तर रिक्षाचं नवीन रिक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, पण ते रिक्षा शोरूम मधन शोरूम मध्ये मागवतात तिकडे असतात आधी, कारण आम्ही म्हणजे नवीन गाडी घेतलेली नाही, आमच्या गाडीला एक 7-8 महिने झालेले होते ती गाडी आम्ही घेतली, आम्ही नवीन घेतलेली तेव्हा डायरेक्ट सांगलीतनं जाऊन आणलेली गाडी ती, म्हणजे पप्पाने सुरुवातीला आमची पहिली नवीनच गाडी होती ती, आम्ही सांगलीतून आणलेली जाऊन, त्याच्यामुळे काय एवढं नक्की आम्हाला पण माहिती नाही, त्याच्यामुळे कमेंट रिप्लाय पण दिला नाही मी डायरेक्ट, हे सांगितलेलं जरा चांगलं वाटेल तुम्हाला कळेल पण, कारण ते शोरूम मध्ये त्याचे काही कागदपत्र वगैरे असतील, लोन असेल तर ते बँक लोन वगैरे ते बँकवाले करतात, आणि तिकडून मग ती त्यांच्याकडनं किती दिवसात भेटते काय माहिती नाही, जर त्यांच्या तिथे ते मॉडेल असेल त्या मॉडेलची तर ती देत असतील, नाही तर मग ते मागून देतात कंपनीकडनं असं काहीतरी, तर शक्यतो तुम्ही शोरूमला जाऊन भेट द्या, शोरूम आहे इथे कुडातच, किंवा तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल बजाज शोरूमचा, तर चेक करा आणि चौकशी करून घ्या. हा तिथे चौकशी करा, कारण आम्ही सेकंड हँड घेतल्यामुळे आम्हाला काही माहिती नाही, तेवढं प्रॉपर माहिती नाही. तर म्हणजे आपली मांदेली इकडे बऱ्यापैकी रेडी झालेली आहे आणि बऱ्यापैकी रेडी होत आलेली आहे, पटापटे राहिलेले पण भाजून घेऊया आणि खायला जाऊया, कशा प्रकारे लागते ते आई तुम्हाला सांगेल टेस्ट करून. इकडे अजून माझा ऑमलेट रेडी व्हायचा आहे, झाल्यानंतर ऑमलेट बनवेल. आणि आज दिवसभरात कुठे लांब गेलेलो नाही, कुडामध्येच होतो त्याच्यामुळे, आणि एकदा घरी येऊन गेलोय आज, एकदा नाही दोनदा, दोन वेळा घरी येऊन गेलोय. फायनली आपले मासे भाजून रेडी झालेले आहेत सगळे, आणि बघू शकते प्लेटमध्ये एकदम जबरदस्त दिसत आहेत, थंबनेलसाठी काढले होते, एकदम भारी वाटतात जबरदस्त. आणि इकडे बाकी आई आणि जेवायला बसलेतच, आणि मी तर काय माशाचे आमट्याने खाणार नाही, पप्पाने इकडे जेवण चालू केलेलं आहे. कसे आहेत पप्पा मासे? जबरदस्त. इकडे बंटाची पण सोय केलेली आहे, आणि बंटाला दोन दोन वाट्यांमध्ये आमटी दिलेली आहे बघा, म्हणजे जबरदस्त एकदम. बाबू तिकडे कांदा वगैरे कापतोय आणि मी जातो ऑमलेट बनवायला, आपण जाऊया ऑमलेट बनवायला, मी ऑमलेट सोबत खाणार आहे भात, तर चला जाऊया आतमध्ये.
तर फायनली आपला ऑमलेट काढून झालेला आहे आणि मी पण जेवायला आलोय आणि इकडे आई आणि बसलेले आहेत ऑलरेडी जेवतायतच हसले तर बघत बघत. तर या जेवायला आणि एकाताने बनवलंय तर ते त्याच्यामुळे तसं झालं आहे ते. तर जेवण घेऊया पटापट. तर मंडळी फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज परत एकदा आलोय खालच्या घरी. तर इकडे येलो बल्ब आहे तुम्हाला माहितीच आहे आणि आता इथेच बसून ब्लॉग एडिट करेन. बघूया किती वाजतायत. जास्त वेळ लागणार नाही कारण आज असा कॉम्प्लिकेटेड ब्लॉग नाही, असा स्ट्रेट झालेला आहे त्याच्यामुळे एवढा काही हे नाही. आणि मांदेली तर आई बोलत होती जबरदस्त झाली कारण मी काय टेस्ट केलेली नाही आहे त्याच्यामुळे. आणि माझा ऑमलेट एक नंबर झाला होता, नॉर्मल सिम्पल बनवला. ते मीठ अगोदरच टाकून घेऊन आलो होतो, नाही तर तुम्ही म्हणाल मीठ टाकलं आहे का नाही आतमध्ये. तर त्या ग्लासमध्ये ऑलरेडी टाकून घेऊन आलो होतो आणि हल्ली 2-3 दिवस इकडे थंडीचं वातावरण जोरात आहे तर ऑलरेडी हुडीच टाकूनच होतो संध्याकाळपासून, त्याच्यामुळे एवढी आता थंडी लागत नाही. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर मंडळी एक गोष्ट सांगायची राहून गेली माझ्याकडनं. तर मंडळी आज सकाळी सबस्क्रायबर भेटले होते, त्यांच्यानंतर दुपारी पण भेटले होते, सकाळी भेटले होते त्यांचं. आणि नाव परब तर नाव विसरलो कारण बऱ्याच दिवस म्हणजे दिवसभर असं भरपूर लोकांना भेटतोय मी. ओळखीचे पण भेटत आहेत, सबस्क्रायबर भेटत आहेत, ब्लॉग बघणारे भेटत आहेत. तर मला खूप चांगलं वाटतंय असं भेटत आहे आणि तुम्ही सपोर्ट करताय. भेटल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चांगला बोलताय, चांगला सपोर्ट करताय आणि एवढ्या आवडीने येऊन भेटताय तर एकदम चांगलं वाटतंय, जबरदस्त. आणि असाच सपोर्ट करत राहा मंडळी, चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि शक्यतो जिकडे जिकडे जातोय मंदिरं वगैरे आणि चांगली चांगली पॉप्युलर ठिकाणं त्याच्यानंतर तुमच्या गावातली थोडी थोडी माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. तसा की ठरवलं आहे मी सगळीकडची गावं कव्हर करणार आहे आणि एक दिवस यूट्यूबवरती असा एक पण गाव सोडणार नाही माझ्या जिल्ह्यातला तरी. आणि जिल्ह्याच्या बाहेर गेलो तरी पण दाखवायचं सोडणार नाही. जिल्ह्याच्या बाहेरचा नंतर बघू जसा असा होईल तसा पुढे पुढे, पण दाखवायचं सोडणार नाही की हां यूट्यूबवरती हे गाव नाही आहे आणि नाही दिसलंय. तर दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुमचा सपोर्ट फक्त पाहिजे थोडासा. जर चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर मंडळी दुपारी भेटले होते तर त्यांचं नाव विसरलो जसं की बोललो तुम्हाला. त्यांचं पण त्यांचं सरनेम येतो धुरी. तर मंडळी तुम्हाला पण भेटून एकदम चांगलं वाटलं, जबरदस्त. तर खूप सपोर्ट करताय आणि असंच सपोर्ट करत राहा एवढंच सांगेन. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.